मगाशी मी ऐकलं काय आनंदाचा शिधा, 1 किलो साखर, 1 किलो चणा डाळ, 1 लिटर पाम तेल 100 रुपयात, 1,75,00,000 लोकांसाठी। अरे ही काय भीक देताय का? या महाराष्ट्रातल्या 40 लफांग्यांना, या महाराष्ट्रातल्या 40 चोरांना 50 कोटीचा आनंदाचा शिधा फक्त शिवसेना फोडण्यासाठी आणि महाराष्ट्र गहाण ठेवण्यासाठी दिल्लीच्या पायाशी। आणि काय घोषणा केली? पुन्हा नोटबंदी, 2000च्या नोटा। इथे हजारो लोक बसलेले आहेत, कोणाच्या खिशात जर 2000ची नोट असेल तर मला दाखवा। अरे आमच्याकडे 500 रुपये पण राहिले नाहीत गरीबात, आणि 2000 नोटांवर बंदी घालता। 2000 नोटांची बंडल कोणाकडे असतील तर ती त्याच 50 कोटीवाल्यांकडे। आणि या बीडच्या विराट सभेसाठी जमलेले शिवसैनिक बंधू भगिनी आणि मातांना, महाप्रबोधन यात्रा काय आहे हे आज मी प्रत्यक्ष पाहिलं। जेव्हा सुषमाताईंनी ही यात्रा सुरू केली तेव्हा मी तुरुंगात होतो आणि मी तुरुंगातून यात्रा पाहिली की शिवसेनेची ही वाघीण एका संकटाला भेदून एक यात्रा सुरू करते आणि हे सगळे असे मुखवटे फाडत फाडत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हिंडते फिरते। आणि या शेवटी मला या आजच्या सभेला त्याने आमंत्रित केलं आणि मी इथे आलो। सभेला थोडा उशीर झाला कारण जी आमची यात्रा निघाली शोभायात्रा ती इथे पोहोचेपर्यंत 2 तास लागली। फक्त शिवसेनेचा जय जयकार, उद्धव ठाकरे साहेबांचा जय जयकार। मला असं वाटलं ही विजय यात्रा आहे की बीड मधल्या सगळ्याच्या सगळ्या जागा शिवसेनेने जिंकल्या आणि विजय यात्रा निघाली। मी 50 खोके कोणाकडे आहेत? मला मगाशी मी ऐकलं काय आनंदाचा शिधा, 1 किलो साखर, 1 किलो चणा डाळ, 1 लिटर पाम तेल 100 रुपयात, 1,75,00,000 लोकांसाठी। अरे ही काय भीक देताय का? त्या 40 आमदारांना 50 कोटीचा आनंदाचा शिधा। या महाराष्ट्रातल्या 40 लफांग्यांना, या महाराष्ट्रातल्या 40 चोरांना 50 कोटीचा आनंदाचा शिधा फक्त शिवसेना फोडण्यासाठी आणि महाराष्ट्र गहाण ठेवण्यासाठी दिल्लीच्या पायाशी। आणि आमच्या गोरगरीब जनतेला 1 किलो साखर, 1 किलो चणा डाळ, काय परिस्थिती आहे। मगाशी या सभेला येत असताना एक शेतकरी भेटला, त्याने हातामध्ये माझ्या एक पत्र दिलं, मी आता व्यासपीठावर वाचलं काय या राज्यातल्या शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांची अवस्था आहे पहा। हा शेतकरी म्हणतोय साहेब 2022 सालचे अतिवृष्टीचं अनुदान शेतकऱ्यांना अजूनपर्यंत मिळालेलं नाही। मी विनंती करतो बीड जिल्ह्याला अजूनपर्यंत 2022 सप्टेंबरमध्ये जी अतिवृष्टी झाली त्याचं अनुदान मिळालं नाही आणि आपण कृपा करून जिल्हाधिकाऱ्यांशी बोलावं। सरकार कुठे आहे? त्या शेतकऱ्याचं नाव आहे श्यामसुंदर दादाराव पाटील, मुक्काम कोष्टूरला, तालुका बीड। ही या राज्याची परिस्थिती आहे। आणि काल आपले प्रधानमंत्र्यांनी पुन्हा एकदा प्रकट झाले आणि काय घोषणा केली? पुन्हा नोटबंदी, 2000च्या नोटा। इथे हजारो लोक बसलेले आहेत, कोणाच्या खिशात जर 2000ची नोट असेल तर मला दाखवा।
अरे आमच्याकडे 500 रुपये पण राहिले नाहीत गरिबात, आणि 2000 नोटांवर बंदी घालता. 2000 नोटांची बंडल कोणाकडे असतील तर ती त्याच 50 कोटीवाल्यांकडे. 2000 नोटांची बंडल कोणाकडे असतील तर या भारतीय जनता पक्षाच्या शेटजींकडे आहेत, त्या मंत्र्यांकडे आहेत आणि त्यांच्या आमदारांकडे आहेत. गौतम अडाणीकडे असतील, अंबानीकडे असतील, पण या बीडचा कष्टकरी, ऊसतोड कामगार, मजूर यांच्याकडे आज एक वेळ चूल पेटेल की नाही अशी अवस्था आहे. त्यांना नोकरी नाही, त्यांना रोजगार नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे आपले माननीय उद्धव ठाकरे, मी त्यांना अजूनही माजी मुख्यमंत्री म्हणत नाही. मी अजूनही त्यांना माजी मुख्यमंत्री म्हणत नाही, कारण सुषमाताई आपण संपूर्ण कोर्टाचा निकाल वाचून दाखवला. मी फक्त एका शब्दात त्या कोर्टाचा निकाल सांगतो. सुप्रीम कोर्टानं या मिंदेचं सरकार डिसमिस केलेलं आहे. सुप्रीम कोर्टाने एका वाक्यात सांगितलंय, सरकार घटनाबाह्य आहे, सरकार बेकायदेशीर आहे, आणि उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा नैतिकतेच्या आधारावर दिला नसता तर या सर्वोच्च न्यायालयानं उद्धव ठाकरे यांना परत मुख्यमंत्री पदावर बसवलं असत. याचा अर्थ ते मुख्यमंत्री आहेत. या मिंदे सरकारला लाज असती तर इतक्या लाचा घातल्यावर सुप्रीम कोर्टानं नैतिकतेच्या आधारावर ताबडतोब राजीनामा दिला असता. हे जे प्रधानमंत्री मोदी आपण पाहताय, फेकू नंबर वन, तुम्ही जर गुगलवर गेलात, गुगलवर आणि फेकू शब्द काय टाकला, फेकू, तर नाव येतं मोदी. तुम्ही जाऊन पहा, मी खोटं बोलत नाही. तुम्ही आज गुगलवर जा, प्रत्येकाकडे फोन आहे, आणि फेकू शब्द टाका, ताबडतोब मोदींचा चेहरा वर येईल. या महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशा पद्धतीचे सरकार या फेकू मंडळीने आणलेलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने सरकार डिसमिस केलेलं आहे पूर्णपणे, आणि सरकार काल या फेकू सरकारचा पराभव कर्नाटकात झाला. आपण पाहिला असेल, नरेंद्र मोदी, अमित शहा, संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ आम्हाला इथे सांगतात, नरेंद्र मोदीचा फोटो लावून तुम्ही जिंकलात आणि मतं मागितली. अरे हळ, अरे अजय, बाळासाहेब ठाकरे 1 लाख मोदींना भारी होते आणि आहे. त्या कर्नाटकामध्ये नरेंद्र मोदींनी 36 जाहीर सभा घेतल्या, 36, 27 रोड शो केले, आणि ज्या 36 जाहीर सभा घेतल्या आणि 27 रोड शो केले त्या प्रत्येक मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचा पराभव झालेला आहे. लावलायत ना फोटो, स्वतः फिरणार आम्हाला सांगताय. आता हे 40 मिंधे गेलेले आहेत, त्याने मोदीचा फोटो लावून जिंकून येऊन दाखवावं. राजकारण सोडेन, पुन्हा बाळासाहेब ठाकरेंचं नाव सांगणार नाही. आम्ही बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावतो, तुम्ही मोदी शहांचा फोटो लावा, आणि मग कळेल महाराष्ट्र काय, मराठी माणूस काय, हिंदुत्व काय. बरोबर ना मित्रांनो? या महाराष्ट्राचं वातावरण झपाट्यानं बदलत, लोकांच्या मनामध्ये चीड आहे, संताप आहे. लोक निवडणुकीची तुम्ही वाट बघताय. कधी निवडणुकांना आम्ही सामोरं जातोय आणि या सरकारला खऱ्या अर्थाने डिसमिस करतोय. इतकी मोठी बेमानी या महाराष्ट्राच्या इतिहासात झाली नव्हती. इतकी मोठी बेमानी या महाराष्ट्राच्या इतिहासात झाली नव्हती.
छत्रपती शिवाजी महाराजांनी या राज्याचा देशाचा इतिहास घडवला. त्यांच्या काळात सुद्धा अनेक बेमान निर्माण झाले, त्यांना सुद्धा स्वकीयांशी लढावं लागलं. पण ज्या बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापन केली मराठी माणसासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानं, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराशी इतकी गद्दारी या 40 बेमान्यांनी केलेली आहे, आपल्याला त्याला गाडावं लागेल, पूर्णपणे गाडावं लागेल. मी या बीडमध्ये मगाशी होतो, परळीला गेलो, परळीच्या वैजनाथ मंदिरात गेलो, गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीवर गेलो, गोपीनाथ गडावर गेलो. वैजनाथ मंदिरात धनंजय मुंड्यांनी आमचं स्वागत केलं. महाविकास आघाडी एका मजबूतीनं मला उभिराताना दिसतोय. मंदिरामध्ये पूजा केली, बाहेर आलो, पत्रकारांनी विचारलं आम्हाला की देवाकडे काय मागितलं. मी म्हटलं देवाकडे फक्त एकच मागितलं की मी परत इथे येईन तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घेऊन येईन, एवढंच मागायला मागितलं. आणि आपण सगळे दूरचे रहिवासी आहात, आपण सगळ्यांनी निदान बीडच्या पुरता तरी हा विचार केला पाहिजे की शिवसेनेचं वैभव या बीडला आम्ही प्राप्त करून दिलं होतं बाळासाहेब ठाकरेंनी, ते पुन्हा एकदा आपण प्राप्त करून दिलं पाहिजे. मग अशी जागांचा हिशोब बीडचा मी ऐकत होतो. आपण महाविकास आघाडी म्हणून जरी लढणार असलो तरी या बीडमध्ये शिवसेनेला योग्य वाटा आपल्याला मिळवावा लागेल. आणि बीडमधून जास्तीत जास्त शिवसेनेचे आमदार हे आपल्याला आणावे लागतील. शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचं इन्कम सुरू आहे. व्यासपीठावर डॉक्टर नयना शिरसाट बसलेले आहेत, त्यांचा आता प्रवेश होणार आहे. असंख्य महाराष्ट्रातून अनेक नवीन नवीन कार्यकर्ते, नवीन नवीन विचारवंत तरुण हे शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहे. शिवसेना फुटली, शिवसेना संपली, तुमचे 100 बाप खाली उतरले पाहिजेत बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना संपवायला. झुकेंगे नाही हा शिवसेनेचा मंत्र आहे. आमच्यासारखे लोक तुरुंगात जाऊन आले पण शिवसेना सोडण्याचा विचार त्यांच्या मनामध्ये कधी आला नाही. निर्भयपणे काम करणारे आम्ही सगळे लोक आहोत. बाळासाहेब ठाकरेंनी ना मर्दांना जन्म दिला नाही, बाळासाहेब ठाकरेंनी मर्दांच्या फौजा उभा केल्या, ही फौज समोर दिसतो. आणि म्हणून आज मला वेळेचं बंधन आहे. आधीच माझ्यावरती एवढे गुन्हे दाखल झालेले आहेत तर अजून बीडमध्ये गुन्हा नको. मी गुन्ह्याला घाबरत नाही, मी तुरुंगाला घाबरत नाही, मी मृत्यूला घाबरत नाही. एक हात मृत्यूच्या खांद्यावर आणि दुसरा तलवारवर ठेवून फिरणारे आम्ही शिवसैनिक आहोत. पण आपण सर्व शिवसैनिकांनी एका जिद्दीने उतरलं पाहिजे मैदानात, हे मैदान जिंकलं पाहिजे. आणि हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना ही जिथे आहे तिथेच आहे. आणि ही शिवसेना देशाला आणि महाराष्ट्राला नवी दिशा, नवा मार्ग दिखाला असं राहणार नाही इतकं सांगतो. आणि तूर्त आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.